आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमतवर. शहरांच्या बातम्या आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि महासिटी न्यूजमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्या. पहिल्यांदा, एकतर नवी दिल्लीमध्ये आज संध्याकाळी अचानक धुळीचं भलं मोठं वादळ झालं. तिकडे नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर अर्ध्या तासासाठी विमान वाहतूक पूर्णपणे स्थगित करावी लागली, इतकं मोठं धुळीचं वादळ होतं. तिकडे मुंबईमध्ये आज चर्चगेट स्थानकाच्या बाहेर ॲल्युमिनियमचं पॅनल चर्चगेट स्टेशनच्या वरून कोसळलं. यात 62 वर्षांच्या एका नागरिकाचा मृत्यू झाला. वायू चक्रीवादळाच गुजरातच्या वेरावल इथे धडकणार आहे. ह्या आहेत तीन अतिशय महत्त्वाच्या बातम्या. मुंबईमध्ये वायूच्या तडाख्यानं एकाचा मृत्यू झाला आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या जवळ बिल्डिंगला लावलेल्या ॲल्युमिनियमचं पॅनल, त्याचे 5 तुकडे अंगावर पडले आणि एका 62 वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला. दुपारी 1 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. यामध्ये मधुकर नार्वेकर नावाचे ज्येष्ठ नागरिक हे मृत्युमुखी पडले. स्टेशनच्या नूतनीकरणाच्यासाठी हे पॅनल लावले जात होते आणि हे पॅनल व्यवस्थित लावले गेले नव्हते. हा होर्डिंगचा भाग नव्हता तर स्टेशनच्या इमारतीला लावलेलं पॅनल होतं. आपण दृश्य पाहतो आहोत. दुपारची वेळ सर्वसाधारणपणे ते पॅनल वरतून धाडकन खालती आलं आणि तिथून जाणाऱ्या नार्वेकर या ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर कोसळलं आणि ते इतक्या जोराने आदळलं की त्यांचा यात मृत्यू झाल्याचं कळत आहे. तिकडे बांद्र्यामध्ये स्कायवॉकचं मेटल शीट पडून 3 मुली जख्मी झाले. एसबी रोड भागामध्ये ही घटना घडली. यामुळे पावसाळा सुरू होण्याआधीच मुंबईकरांचे बळी जायला सुरुवात झाली. आपण हे दृश्य पाहतोय तर तिकडे बोरिवली पूर्व ऋषीवन इथे एका गाडीवर झाड अचानक कोसळलं. दुपारी आलेल्या वादळी वाऱ्यासह पाऊसही जोरदार होता. यात या गाडीचं मोठं नुकसान झालंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली. आणि एक मोठी बातमी ती म्हणजे मुंबईमध्ये संध्याकाळपासून पावसानं विश्रांती घेतली. वायू चक्रीवादळाचा थेट फटका मुंबई शहराला बसला नसला तरीही जोरदार वाऱ्यामुळे मुंबईला झोडपून काढलंय. पालिका आणि पोलिसांनी समुद्राजवळ पर्यटकांना फिरू दिलं नाही. यामुळे खवळलेल्या समुद्रात होणारी जीवितहानी टळली. अन्यथा अनेक जण मोठ्याल्या लाटा अंगावर घेण्यासाठी समुद्रकिनारी वरळी सीफेसला गर्दी करत असतात. पण पोलीस आणि पालिका प्रशासनानं सतर्कता बाळगली. मुंबईत आज जोरदार वाऱ्यामुळे पण 75 झाडं पडले तर पूर्व उपनगरामध्ये भिंत पडल्याच्या 4 घटना घडल्या आहेत. कुलाबा इथे 11 मिलीमीटर तर सांताक्रूजमध्ये 7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तर स्वाती, थेट चक्रीवादळाचा थेट फटका नाही पण जो अप्रत्यक्ष फटका बसला तो सुद्धा पहिल्याच पावसाच्या निमित्तानं मोठा आहे मुंबईला. नक्कीच मोठा आहे मिलिंद. आता मी मरीन ड्राईव्हर आहे आणि इथे खरं तर आता पावसाला हळूहळू सुरुवात झाली आहे. आता इथे इतकं वारा आहे की मला ही छत्री सांभाळत उभं राहणं अगदी मुश्किल झालं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरा एकदा आपण या समुद्राकडे नजर टाकूया. पोलिसांनी कितीही आवाहन केलं तरी मुंबईकर मात्र या लाटा अंगावर घेण्यासाठी इथे मरीन ड्राईव्हर जमले आहेत. आपण बघतोय की अगदी वर उभे आहेत आणि अशा या लाटा जेव्हा अंगावर येतात आणि त्या स्वतःकडे खरं तर लोकांना ओढून घेतात पण लोकांना याचं भान नसतं आनंदाच्या भरात. आताही आपण पाहतोय जर या बाजूला आपण दाखवू शकलो दृश्य की लोकांपासून थोडंसं इकडे आपण जर आलो तर इथे आपल्या लक्षात येते की लाटा या किती उंच उसळतात बरं. आणि त्यातही जर इथे वायू अगदी दुरून जाताना ही परिस्थिती आहे विचार करू शकतो आपण मिलिंद की जर वायूचा थेट फटका बसला असता तर होणारा नुकसानाचा खरं तर अंदाजच लावता आला नसता. या वायूच्या खरं तर आफ्टर इफेक्ट म्हणण्यापेक्षा जो काही थोडाफार जो काही परिणाम जाणवला त्याच्यामुळे आज ॲल्युमिनियमचे पॅनल पडले. म्हणजे स्टेशनचा विकासाच्या नावाखाली जे स्टेशनला नूतनीकरण करण्यात आलं आहे मग ते चर्चगेट स्टेशनच्या बाहेर ज्या पद्धतीने ॲल्युमिनियमची पूर्ण अशी पॅनल लावलेली भिंत उभी केली आहे हे पॅनल एकाच वेळेला पडले आणि त्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर 3 मुली या एका स्कायवॉकचा पत्रा पडल्यानं जखमी झाल्यात. खरं तर
आणि आपण बघितलं की अगदी मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसल्या आणि अनेक ठिकाणी रेल्वेचा खोळंबा झाला. आज तर वेस्टर्न रेल्वे एका वेगळ्या कारणामुळेच खोळंबली होती की जिकडे एका ब्रिजचा गर्डर लावताना तो थोडा वाकडा झाला, त्याच्यामुळे मोठा ब्लॉक घ्यावा लागला मध्ये मध्ये आणि त्यामुळे पूर्ण वेस्टर्न रेल्वे विस्कळीत झाली होती. अशा पद्धतीनं म्हणजे मान्सूनचं अजून आगमनच झालं नाही आणि त्याआधीच मुंबईकरांना फार मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. आत्ता जर आपण मरीन ड्राईव्हची दृश्य बघितली तर लक्षात येत आहे की समुद्र लाटांबरोबर आपला मुंबईकरांनी आणि बाकी इतर पर्यटकांनी टाकलेला कचरा पुन्हा एकदा मुंबईकरांना परत देताना असं दृश्य आपण बघतोय, त्यामुळे पालिकेचे कर्मचारी इथे तैनात आहेत. इथे आपण जर दाखवू शकलो डस्टबिन आणि झाडू आणि त्याचबरोबर पालिकेचे इथे कर्मचारी जे खरं तर हा गोळा झालेला कचरा एकत्र करत आहेत जेणेकरून हा पुन्हा गटारांची जी झाकणं आहेत त्यांच्यावर अडून जाणारं पावसाचं पाणी हे अडू नये यासाठी एकंदर काळजी घेतली आहे. मुंबईतलं आजचं पावसाचं प्रमाण बघितलं तर फारसा पाऊस पडला नाही, 11 मिलीमीटर आणि 7 मिलीमीटर अशी एकंदर नोंद झालेली आहे. पुन्हा एकदा जर लाटांचं आपण दृश्य दाखवलं जर लोक ज्या पद्धतीनं मजा घेत आहेत पावसाची ती जरा दाखवायचा प्रयत्न करूया. फक्त एकच सांगणं आहे या सगळ्या पर्यटकांना, लोकांना, मुंबईकरांना की जर कोणी खरं तर मजा म्हणून समुद्राशी खेळायला जाते तर त्यांनी आधी स्वतःच्या जीवाची काळजी घ्या. कारण मुंबई पोलिसांचा एवढा फौजफाटा नाही की मुंबईच्या सगळ्या किनाऱ्यावर मुंबईचे पोलीस तैनात राहतील आणि मुंबईकरांना त्यांचं कर्तव्य शिकवतील. त्यामुळे मुंबईकरांनी स्वतः स्वतःचा जीव वाचवायचा आहे. आणि मिळेल दुसरी महत्वाची गोष्ट की आत्ता आपण जर बघितलं की अनेकदा काही जण दारू पिऊन या लाटा अंगावर घेण्यासाठी येत असतात, पण दारू म्हणजे मेंदूला कोणत्याही प्रकारची प्रतिसाद न देण्यासाठी खरं तर दारू एक फार मोठं विष आहे. त्याच्यामुळे दारू पिऊन जर कोणी पाण्याच्या जवळ जात असेल तर कृपया टाळा, कारण अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीचा मृत्यूची शक्यता खूप जास्त असते. आपण अपेक्षा करूया स्वाती की तू सांगितलेल्या या सगळ्या गोष्टी आणि न्यूज 18 लोकमतचं आवाहन लोक गांभीर्यानं घेतील आणि फक्त चक्रीवादळ लांबून गेलं तरी हा परिणाम आहे. चक्रीवादळ जर का मुंबईच्या किनारपट्टीला घासून गेलं असतं तर आणखीन तीव्र परिणाम दिसले असते. स्वाती तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल. अपेक्षा करूयात की गुजरातला वेडावाकडा फटका बसणार नाही. तिकडे महाराष्ट्र गुजरात सीमेवर पश्चिम रेल्वेच्या बोर्डी रोड स्थानकामध्ये आज 5 गर्डर घसरले. नव्या ब्रिजचं काम सुरू होतं आणि अचानक वादळी वारे सुरू झाले त्यामुळे गर्डर घसरले. सुदैवानं जीवितहानी झाली नाही, पण मुंबई गुजरात वाहतूक आता अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आले. आपण ही दृश्य पाहतो आहोत, इथे तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं. आणि यानंतर थेट जाऊया दिल्लीला, कारण दिल्लीतली एक सगळ्यात मोठी बातमी नवी दिल्लीमध्ये संध्याकाळी अचानक धुळीचं वादळ निर्माण झालं आणि नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरची उड्डाणं काही काळासाठी पूर्णपणे स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे आता ही जी उड्डाणं आहेत ती अतिशय विलंबानं होत आहेत, पण आताची उड्डाणं गेल्या काही मिनिटांपासूनची ही उड्डाणं आता सुरळीत सुरू झाली आहेत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, किती वेळासाठी हे उड्डाण बंद होतं आणि जी लेट झाली होती विमानं आता सगळी वाहतूक सुरळीत झाली का? मिलिंद खासून बघितलं सायंकाळच्या दरम्यान धुळीचं वादळ दिल्ली म्हणजे दिल्ली आणि एनसीआर परिसर राष्ट्रीय राजधानी क्षेत्र समजलं जातं या दोन्ही याच्यामध्ये आलं होतं आणि त्यानंतर त्याला थेट परिणाम विमान वाहतूक झाला. जवळपास 7 विमानं जे आहेत ते डायव्हर्ट करण्यात आले आणि सोबतच जर बघितलं तर आता विमान वाहतूक सुरळीत झालेली आहे आणि ज्यापर्यंत जवळपास 1/2 तास हे विमान उतरू शकले नव्हते त्यामुळे काही काळासाठी विमानतळावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. आता वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. ज्या पद्धतीनं मुंबईला फटका बसला आहे त्या याचा पूर्ण ज्या पद्धतीनं या वायू या वादळाचा त्याच प्रकारचा फटका हा दिल्लीला देखील बसतोय का अशी चर्चा आहे आणि याच त्यामुळे मोठी काळजी देखील विमान वाहतूकीसाठी घेतली जाते. पण ज्या पद्धतीने हे सगळे वादळ आलेलं आहे खास करून हे धुळीचं वादळ हे अफगाणिस्तानकडून आलेल्याची माहिती प्राप्त झाली आहे. स्टुडिओ प्रशांत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. इकडे अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेलं वायू चक्रीवादळ मध्यरात्रीनंतर गुजरातमधल्या वेरावळ या समुद्र किनाऱ्यावर जोरदार धडकणार आहे. लक्षद्वीप बेटांच्या जवळ निर्माण झालेलं हे चक्रीवादळ केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राची समुद्र किनारपट्टी ओलांडून समांतर पद्धतीनं जात आता गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. ज्यावेळेला वायू चक्रीवादळ वेरावळ समुद्र किनाऱ्यावर धडकेल त्यावेळेला वाऱ्यांचा वेग ताशी 150 ते 160 किलोमीटर इतका जबरदस्त असणार आहे.
त्यासोबत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुद्धा पडणार आहे असा हवामान खात्याचा अंदाज आहे. वायू चक्रीवादळ गुजरातच्या ज्या समुद्र किनाऱ्यावरती पहिल्यांदा येऊन धडकणार आहे त्याच वेरावळ इथल्या समुद्र किनाऱ्यावरती आता आपण आहोत. आपण इथे माझ्या मागे बघू शकता ही वेरावळची प्रसिद्ध अशी ही चौपाटी आहे आणि या चौपाटीवरती हे वायू चक्रीवादळ जे आहे ते येऊन धडकणार आहे. समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर संपूर्ण ढगाळलेलं वातावरण आपण इथे पाहू शकतो. समुद्र सुद्धा उधाणलेला आहे. मोठ्या लाटा ज्या आहेत त्या इकडे येऊन आदळत आहेत समुद्र किनाऱ्यावरती आणि या संपूर्ण नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी गुजरात प्रशासनानं देखील जय्यत तयारी केलेली आहे. समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर संपूर्ण चौपाटी जी आहे ती रिकामी करण्यात आलेली आहे. आज दिवसभरामध्ये इथे कुठल्याही व्यक्तींना सोडण्यात आलेलं नाही आहे. एकही व्यक्ती या चौपाटी आणि समुद्र किनाऱ्यावरती त्यांना जाऊ दिलं जात नाही. त्याचबरोबर या संपूर्ण परिसरामध्ये जेवढे लोक राहत आहेत त्यांना देखील तात्काळ इकडून दुसऱ्या ठिकाणी त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव हलवण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण परिस्थितीचं निरीक्षण जे आहे ते याच ठिकाणाहून केलं जात आहे. कारण आज तो समुद्र किनारा आहे जिथे पहिल्यांदा येऊन या चक्रीवादळाची धडक बसणार आहे. त्यावेळेला धडक बसेल त्यावेळेला या वायू चक्रीवादळाचा जो संपूर्ण वाऱ्याचा वेग असणार आहे तो 150 ते 160 ताशिक किलोमीटर इतका असणार आहे. त्यामुळे त्यावेळेला जी परिस्थिती उद्भवेल जी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होईल तिचा सामना करण्यासाठी आर्मी नेव्ही कोस्टगार्ड आणि इतर सर्व सुरक्षा दल जे आहेत NDRF पासून ते सर्वजण सज्ज ठेवण्यात आलेलं आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा कमीत कमी जीवित हानी व्हावी जीवित हानी होऊच नये अशा दृष्टिकोनातून एक नियोजन जे आहे ते गुजरात सरकारने केलेलं आहे. कारण ओरिसा असेल किंवा आंध्र प्रदेश सरकार असेल यांनी ज्या प्रकारे चक्रीवादळाचा आतापर्यंत यशस्वीपणे सामना केलेला आहे त्याच धर्तीवरती युद्ध पातळीवरती हे एकूण संपूर्ण जे आपत्कालीन व्यवस्थापन जे आहे ते सुरू झालेलं आहे. आज मध्यरात्रीपर्यंत हे वायू चक्रीवादळ जे आहे ते याच समुद्र किनाऱ्यावरती वेरावळच्या समुद्र किनाऱ्यावरती येऊन धडकणार आहे. इथे धडकल्यानंतर त्याची तीव्रता काही प्रमाणात कमी होणार आहे मात्र धडकल्यानंतर नेमकी काय परिस्थिती निर्माण होते आणि त्याचा मुकाबला प्रशासन सरकार आणि एकूणच सर्व सुरक्षा यंत्रणा नेमका कशा करतात हे पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोयलकरसह उदय जाधव न्यूज 18 लोकमत.